श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभ मुहूर्तावर तयार होत आहे, म्हणजे 28 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुषामृत योग देखील आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग होतो। हा सर्व कार्य शुभ समजला जातो। या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं। आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करणे, ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं। त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे। असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते। त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले। त्या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केल्याने त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात। त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे। आज आहे ह्या वर्षाचं शेवटचं गुरुपुषामृत योग, आणि ह्या योगावर जे सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व तर आहेच, पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सोन्या चांदीपेक्षाही मोलाच्या ठरतात। जसं की विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठण करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे, गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्याच करायच्या आहेत। तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य असेल तेवढ्या आवर्जून करा। जर काही कारणासह तुम्हाला एवढ्या सेवा बसून करणं शक्य नसेल, म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला पठन करणं शक्य नसेल, तर यूट्यूबला लावून द्या आणि केवळ तुम्ही श्रवण करा, हात जोडून बसून राहा आणि श्रवण करा, तर त्यानेसुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फायदा हा मिळणार आहे। तर ह्या आता तुम्हाला मी सेवा सांगितल्यात, पण सेवांबरोबर जेव्हा आपण काही उपाय करतो आणि अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय करतो, तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, कर्ज आहेत, ह्या सगळ्या दूर होण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आज गुरुपुषामृत योगावर आपल्याला या झाडाचं मूळ घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे जी आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होणार आहेत, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व कर्ज, सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी दूर होणार आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। तर चला जाणून घेऊया ते कोणत्या झाडाचं मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं। तर आपल्याला केळीच्या झाडाचं मूळ घेऊन यायचं आहे आपल्या घरी। हा उपाय म्हणजे आज आपण हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे एकदम संध्याकाळी पण करू नका, कारण संध्याकाळी झाली का आपण झाडांना स्पर्श हा करत नाही। म्हणून आज सकाळपासून ते साधारण 4, 4:30, 5 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। आणि आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं, केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिलं हे पाणी जे आहे केळीच्या मुळांना आपल्याला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तिथे एक छान गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तिथे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा, जर आपण फूल घेऊन गेले असेल तर फूलसुद्धा तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर जे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण समस्या आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, त्या सगळ्या आपल्याला त्या केळीच्या झाडाला सांगायच्या आहेत। तर केळीच्याच झाडाला का सांगायला सांगतायत, कारण केळीच्या झाडाच्या मुळांमध्ये श्री हरी विष्णूंचा वास असतो। आणि त्यानंतर जे आपल्याला केळीच्या झाडाचं थोडंसं एकदम छोटासा तुकडा घेतला तरीही चालणार आहे, तो केळीच्या झाडाचं आपल्याला मूळ घ्यायचं आहे। तर आपल्याला ते चाकूच्या किंवा सुरीच्या मदतीने नाही काढायचं आहे, आपल्या हातानेच जे आहे आपल्याला छोटंसं एक मूळ आपल्याला त्याच्यातनं तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे।
आणि ते मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने किंवा तुम्ही दुधानेसुद्धा धुवू शकतात. त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये ही मुळी ठेवायची आहे. त्या मुळीला जी आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आणि थोड्या वेळची आहे, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही महालक्ष्मी माताचा घट बसवत असेल तर त्या घटासमोर ठेवायची आहे, किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीसमोर ही मुळी ठेवली तरीही चालणार आहे. अगदी थोड्या वेळ ठेवा, त्यानंतर जे ह्या मुळीला आपल्याला एक लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर जे आहे आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे तुमची तिजोरी किंवा जिकडे तुम्ही तुमचे महत्त्वाचे पेपर्स वगैरे ठेवतात त्या ठिकाणी आपल्याला ह्या लाल कपड्यामध्ये बांधून ही पोटली ठेवायची आहे. ती पोटली ठेवायच्या अगोदर आपल्या हातामध्ये घ्यायची, श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करण्याकरता त्यांना बोलायचं आहे आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. फक्त ठेवायची नाही आहे, पण प्रत्येक महिन्याच्या एक गुरुवारी तरी किमान ती पोटली बाहेर करायची, काढायची आहे. ती पोटली आपल्याला ती पोटलीची पुन्हा त्याच्यावर सेवा करायची आहे. हळद, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. त्याचबरोबर जी आहे पूजा केल्यानंतर माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची की असंच तुमचा अखंड वास आमच्या घरामध्ये राहू दे. अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे, उच्च कोटीची हा उपाय आहे. नक्की करून पहा, तुम्हाला खूपच त्याचा फायदा मिळणार आहे. कारण साक्षात श्री हरिविष्णूंनाच आपण आपल्या घरी घेऊन आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी श्री हरिविष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते. म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय कराच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.